नमस्कार सुप्रभात श्रावण माशी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते शिरवे फिरून आज श्रावण महिन्याची सुरुवात झालीय आपण पाहतोय बाहेर किती निसर्गम्य सुंदर वातावरण आहे आणि या सुंदर या वातावरणामध्ये आपल्या धरती मातेनं सुंदर असा हिरवा साज परिधान केलाय आणि अशा या प्रसन्न वातावरणामध्ये एक सुखद सकाळी आज मिशन आरंभ या आपल्या अहमदनगर जिल्हा परिषदेच्या एक अभिनव उपक्रमामध्ये मी शांताराम भाऊराव आंबरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभुळवाडी तालुका संगमनेर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सध्याच युग हे स्पर्धेचं युग आहे प्रत्येक ठिकाणी स्पर्धा आहे प्रत्येक मुलाला असं वाटतं की माझं भविष्य हे उज्ज्वल व्हावं आणि त्यासाठी तो आहोरात प्रयत्न करत असतो प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतो आणि मग काही मुलं असा विचार करतात की मी दहावीला गेल्यानंतर अभ्यास करेल काही मुलं मी अकरावीला गेल्यानंतर अभ्यास करेल मी बारावीला क्लासेस लावेल मग अभ्यास करेल आणि मग या स्पर्धेमध्ये मी यशस्वी होईल पण तसं नाही आहे मुलांना आपला जर उज्ज्वल भविष्य काळ उज्ज्वल करायचं असेल तर आपल्याला आतापासूनच त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत आणि म्हणूनच स्पर्धा परीक्षेचे हे बाळकडू या वयातच मुलांना मिळावं म्हणून आपल्या जिल्हा परिषदेचे नाविन्याचा ध्यास असलेले माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषजी रेकर साहेब यांच्या संकल्पनेतून आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असणारे आपल्या जिल्हा परिषद चे प्राथमिक शिक्षणाधिकारी माननीय भास्करजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनातून आपल्या अहमदनगर जिल्हा परिषदेमध्ये मिशन आरंभ हा एक अभिनव पथदर्शी उपक्रम आपण सुरू केलेला आहे या उपक्रमामध्ये मी आज आजच्या या सकाळच्या सत्रामध्ये पेपर एक मराठी भाषा आणि गणित या विषयाअंतर्गत शब्द संपत्तीवर प्रभुत्व या घटकाअंतर्गत शब्दसमूहाबद्दल एक शब्द या उपघटकाबाबत आपण आज चर्चा करणार आहोत मला आपल्या सर्वांसमोर सादरीकरण करण्याची संधी ज्यांच्यामुळे मिळाली आहे ती आपल्या अहमदनगर जिल्हा परिषदेच्या या मिशन आरंभ या उपक्रमाच्या नोडल अधिकारी नोडल अधिकारी मान्य कारले मॅडम संगमनेर तालुक्याचे कार्यतत्पर गट अधिकारी माननीय बाळासाहेबजी मुंडे साहेब मिशन आरंभ या उपक्रमाचे संगमनेर तालुक्याचे नोडल अधिकारी मान्य त्रिभुवन साहेब यांच्यामुळे ही संधी मिळाली मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि मी आपणा सर्वांपर्यंत पोहोचलोय माझा आवाज आपणा सर्वांपर्यंत येतोय या सर्वाच श्रेय हे आमच्या संगमनेरच्या तंत्रस्नेही टीमला आहे या टीममधील आमचे मित्र आदरणीय सुरेशजी भारती सर आदरणीय संदीपजी सर आदरणीय संजयजी संजयजी सर आदरणीय ओंकारजी भारती सर आदरणीय भारती सर आणि आमची संगमची सर्वच सर्वांनाही मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आज आपण आपला जो घटक आहे भाषा विषयातील शब्द संपत्तीवरील प्रभुत्व या अंतर्गत शब्द समूहाबद्दल एक शब्द या घटकाकडे आज आपण जाणार आहोत या घटकाकडे जाण्यापूर्वी मी एक प्रसंग आपल्यासमोर सादर करतो पहा एकदा असाच एका शाळेमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा संदर्भात मुलांशी हितगुज करण्यासाठी मी गेलो होतो खर तर मुलांना स्पर्धा परीक्षा त्यात होणाऱ्या चुका आपण काय केलं पाहिजे याबद्दल मन मोकळं बोलावं दिलखुलास गप्पा माराव्यात म्हणून मी त्या ठिकाणी गेलो होतो मी गेल्यानंतर सर्व विद्यार्थी आता पाचवीच्या शिष्यवृत्तीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या समोर बसलेले होते सर्वांचा चेहरा अगदी आनंदी होता जेव्हा माझी ओळख करून दिली तेव्हा मी स्पर्धा परीक्षेबद्दल पाचवीच्या शिष्य शिष्यवृत्ती परीक्षेबद्दल बोलणार आहे असं ऐकल्याबरोबर हळूच त्या मुलांमध्ये कुजबूज सुरू झाली त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह हो, मला हळूहळू मावळल्यासारखा वाटायला लागला ते पाहिल्यानंतर मला असं वाटलं की मुलांचा चेहरा मगाशी खूप फ्रेश होता आणि आता कावर काई जाल? मी का बरं मुलांना असं काय झालं म्हणून मी सहज मुलांना विचारलं मुलांना माझी भीती वाटते का मुलं त्यांनी माना डोलावल्या नाही मग म्हटलं तुम्हाला स्पर्धा परीक्षेची भीती वाटते का आता मात्र मुलं एकमेकाकडे पाहू लागले आणि मी हे बरोबर हेरलं की मुलांना स्पर्धा परीक्षे म्हटलं की खूप काहीतरी अवघड आहे खूप काहीतरी अवघड आहे असं मुलांना वाटतं मी सांगितलं मुलांनो अजिबात काळजी करू नका स्पर्धा परीक्षा अजिबात अवघड नसते अजिबात अवघड नसते असं म्हटल्याबरोबर वर मुलांचे चेहरे परत खुलले आणि मग मी मुलांशी आता मन मोकळ्यापणाने गप्पा मारायला सुरुवात केली मग मुलांना विचारलं तुम्हाला परीक्षेमध्ये भीती का वाटते मुलं म्हणाले सर ते प्रश्न खूप अवघड असतात तो समजतच नाहीत मी म्हटलं प्रश्न अजिबात अवघड नसतात पहा कसा प्रश्न असा एखादा मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो किती सोपा असतो प्रश्न पहा बरं पहा तुम्हाला एक उदाहरण सांगतो एक जंगल होत त्या जंगलामध्ये एक शिकारी शिकार करण्यासाठी आला आता तो शिकारी काय करायचा जंगलामध्ये जे पोपट आहेत त्या पोपटांची तो शिकार करायचा आता एक दिवस असाच शिकार शोधण्यासाठी तो जंगलामध्ये आला आणि त्यांनी पाहिलं की त्या एका झाडावर जंगलातल्या एका झाडावर एक नऊ पोपट बसलेले त्याला दिसले त्याला खूप आनंद झाला अरे वा आज मला भरपूर शिकार मिळणार त्या शिकाऱ्याकडे शिकार करण्यासाठी एक बंदूक होती आता शिकारी हळूच त्या पोपटांना समजणार नाही पोपटांना चाहूल लागणार नाही या पद्धतीने हळूच पोपटांची शिकार करता येईल एवढ्या अंतरावर एका झाडाच्या आडोशाला तो उभा राहिला आणि त्याने हळूच त्या पोपटांवर नेम धरला पोपटांना या गोष्टीची अजिबात चाहूल नव्हती पोपट आपापल्या गप्पांमध्ये एकमेकांशी बोलण्यामध्ये गुंग होते त्यांच्या भाषेत ते एकमेकांशी बोलत होते शिकाऱ्याने बरोबर अचूक नेम धरला शिकाऱ्याक बंदूक होती शिकाऱ्याने बरोबर नेम धरला आणि नऊ पोपट बसलेले होते बरोबर बंदुकीतून गोळी सोडली आणि बरोबर एका एक पोपटावर नेम धरून ती गोळी मारली गोळी लागल्याबरोबर पंखांची फडफड करत तो पोपट बिचारा खाली पडला नऊ पोपटांमधून एक पोपट खाली पडला तर झाडावर किती पोपट राहिले असतील सांगा बरं उत्तर पटकन असा प्रश्न मी विचारल्याबरोबर वर्गातील सर्व मुलांची बोटवर वर झाली फक्त दोन तीन मुलांची बोट मात्र खाली होती मला वाटलं कदाचित या दोन तीन जणांना प्रश्न समजलाच नसेल मग मी त्या वर बोट असलेल्या पैकी एका मुलाला विचारलं चांगले बाळा याचं काय उत्तर आहे त्याने पटकन उत्तर दिलं सर आठ पक्षी राहिले आठ म्हटलं अरे वा आठ राहिले म्हणे सर नऊ पक्षी होते त्यातला एक पक्षी त्याने मारला झाडावर राहिले आठ पक्षी मी विचारलं सांगा रे यापेक्षा वेगळं उत्तर कोणाचं आहे का सगळ्या मुलांनी एका आवाजामध्ये उत्तर दिलं सर आठ पक्षी सर आठ पक्षी मी थोडा शांत झालो आणि मग त्या राहिलेल्या दोन तीन मुलांना ज्यांचे बोट वरती नव्हते मी त्यांना विचारलं की बाळांन तुम्हाला त्याच उत्तर माहित नाही का रे त्यांना जेव्हा सगळ्यांनी आठ उत्तर सांगितलं तेव्हा त्या दोन तीन मुलांना असं वाटलं अरे सगळ्यांचं उत्तर आठ आहे आपण कशाला वेगळं उत्तर सांगायचं अरे मी म्हटलं तुम्हाला जे वाटेल ना ते सांगा मग त्या एका एक मुलाने हळूच ओवरबोर्ड केलं म्हटलं सांग बाळाला किती पक्षी राहिले असतील झाडावर तो म्हटला सर झाडावर शून्य पक्षी राहिले असतील आता त्याचं शून्य उत्तर ऐकल्यावर सगळे मुलं हसायला लागले हे हे, हे म्हणे शून्य उत्तर कस काय शून्य राहतील नावातून एक गेला आठ उरतील आणि मग त्याच क्षणी मी त्या मुलांना विचारलं अरे बाळांनो त्याला हसू नका त्याच उत्तर बरोबर आहे त्याच बरोबर आहे कस काय मुलं अगदी कुतूहलाने पाहायला लागले सर नवातून आठ एक नवातून एक पक्षी खाली पडला झाड राहिले आठ मग मी त्यांना म्हटलं आपण घाई केली आपण गणितातलं इथं तर्क वापरला की नवातून एक खाली पडला खाली राहिले आठ पण तुम्ही माझा प्रश्न नीट ऐकलाच नाही मी असं म्हटलं झाडावर नऊ पक्षी होते त्यातल्या एका पक्ष्याला गोळी लागून पंखांची फडफड करत तो खाली पडला आणि माझा प्रश्न पुढचा असा होता तर झाडावर किती पक्षी राहिले झाडावर किती पक्षी राहिले आता विचार करा जेव्हा एका पोपटाने पंखांची फडफड केली आणि तो खाली पडला तेव्हा बाकीचे पक्षी झाडावर राहतील कशाला ते सगळे उडून जातील की नाही मग सगळे पोपट उडून गेले मग झाडावर पोपट शिल्लक राहणारच नाही आता मात्र मुलांना त्यांची चूक कळाली ते म्हणाले बरोबर सर आम्ही असा विचार केलाच नाही बाळांनो शिष्यवृत्ती परीक्षा अशी असते सगळं सोपं असत अवघड काहीच नसतं फक्त आपण काय करतो आपल्याला जे ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या आधारे आपण झटपट निष्कर्ष काढतो आणि उत्तर जातो आणि म्हणून एक विचार करायचा आहे ह्या चुका मराठी विषयाच्या पेपरमध्ये आपल्याला खूप वेळा झालेल्या दिसतात आणि म्हणून तुम्हाला गणित विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क पडतील तुम्हाला बुद्धिमत्तेमध्ये पैकीच्या पैकी मार्क पडतील परंतु मराठी विषयामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला सोप्या सोप्या प्रश्नांचे मार्क गेलेले दिसतील त्याला कारण हेच आहे की मराठीमध्ये आपण पोपट पंची करतो घोकंपट्टी करतो अर्थ न समजता प्रश्नाचा अर्थ न समजता आपल्याला विचारलंय काय आपण अर्धा प्रश्न वाचतो आणि लगेच पुढे जातो प्रश्न न वाचता आपण झटपट उत्तर काढतो कारण आपण पाठांतर केलेलं असतं आणि इथेच आपण चुकतो आणि ह्या चुका टाळण्यासाठी आज आपला जो घटक आहे शब्द संपत्तीवर प्रभुत्व याला बत्तीस टक्के भारांश आहे किती टक्के भारांश आहे बत्तीस टक्के भारांश आहे आणि या बत्तीस टक्के मध्ये केवळ फक्त शब्द समूहाबद्दल एक शब्द याच्यावर बत्तीस टक्के प्रश्न विचारले जातील का नाही तर शब्द संपत्तीवरील प्रभुत्व यामध्ये मग त्यामध्ये समानार्थी शब्द आहेत उलट अर्थाचे शब्द आहेत एकाच अर्थाचे अनेक शब्द त्यानंतर शब्द समूहाबद्दल एक शब्द आहे समूहदर्शक आप शब्द आहे वर्णानुक्रमे आहे पिलूदर्शक शब्द आहे घरदर्शक शब्द आहे असे सगळे घटकांवरती आपल्याला प्रश्न विचारले जातात मग आज आपण आपल्या आपला जो उपघटक आहे त्या उपघटकातील शब्द समूहाबद्दल एक शब्द याविषयी अभ्यास करणार आहोत पहा आता आपल्याला जो घटक शिकायचा आहे तो आहे शब्द समूहाबद्दल एक शब्द आता आपल्याला जो घटक शिकायचा आहे तो आहे शब्द समूहाबद्दल एक शब्द आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला समूह या शब्दाचा अर्थ आपल्याला माहीत आहे समूह म्हणजे काय समूह म्हणजे एकापेक्षा जास्त वस्तू एकत्र येणं त्याला म्हणतात समूह मग एकापेक्षा जास्त पेन एकत्र आले तर तो, तो पेनांचा समूह एकापेक्षा जास्त घर एकत्र असतील तो घरांचा समूह एकापेक्षा जास्त विमान एकत्र असतील तो विमानांचा समूह मग इथे समूह कोणाचा आहे समूह आहे शब्दांचा समूह आहे शब्दांचा आणि मग शब्दांचा समूह म्हणजे काय तिथे लिहिलं पहा ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला शब्द म्हणतात क्रमाने हा शब्द इथं महत्वाचा आहे अक्षर कुठे घेऊन चालणार नाहीयेत इथे पहा आपल्याला एक उदाहरण दिले पहा जस इथे ब पहिल्यांदा आला ब आलाय शेजारी द आला द शेजारी क आला आणि मग हे तिघ एका ठराविक क्रमाने आले आणि त्यांच्यापासून हा बदक नावाचा शब्द तयार झालेला आहे आणि मग शब्द म्हणजे काय ठरावी क्रमाने आलेल्या अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला आता अर्थपूर्ण म्हणजे काय तर त्यातून काहीतरी अर्थ निघाला पाहिजे त्याला म्हणायचं शब्द आता बऱ्याचशा मुलांना प्रश्न पडला असेल काय प्रश्न पडला असेल की अक्षर म्हणजे काय आपण या ब अक्षर म्हणतो आपण द अक्षर म्हणतो आपण क लाक्षर म्हणतो आणि मग अक्षर म्हणजे काय हे आपल्याला सगळ्यात आधी कळालं पाहिजे अक्षर म्हणजे काय अक्षर म्हणजे आपल्या ध्वनींच्या किंवा आवाजाच्या खुनांना अक्षर म्हणतात आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणांना अक्षर म्हणतात आता ध्वनीचा किंवा आवाजाच्या खुना म्हणजे काय आपण जे बोलतो आपण जे बोलतो बोल ते बोललेलं समजा मी साखर हा शब्द बोललोय मी साखर हा शब्द बोललो जेव्हा मी बोलतो त्या तीन अक्षर आहेत पहा एक आहे सा एक आहे ख एक आहे र सा, ख, र आता पहा जेव्हा आपण तोंडाने सा बोलतो तेव्हा आपण सा असा लिहितो जेव्हा आपण ख बोलतो ख आपण असा लिहितो जेव्हा आपण र बोलतो तेव्हा र आपण असा लिहितो आणि मग या बोलतो म्हणजे म्हणजे आपला आवाज आणि या आवाजाचा खुना आपण लिहितो आवाजाचा खुना आपण लिहितो या खुनांना आपण अक्षर असं म्हणतात या अक्षरांनाच चिन्हे असं सुद्धा म्हणतात आता ध्वनी चिन्ह म्हणजे काय आता आपल्या सगळ्यांना पाहिजे पहा आपल्या तोंडातून निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण असं म्हणतो आपल्या तोंडातून निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो आता वर्ण का म्हणतो पहा बऱ्याच वेळी आपल्याला माहिती आहे की खूप प्राचीन काळामध्ये माणसाची उत्क्रांती होत होती माणूस एकमेकांशी तोंडाने संवाद साधत सा, एकमेकांशी बोलत होता तोपर्यंत त्याला लिहिण्याची कला अजिबात अवगत नव्हती त्याला लेखन कला माहितच नव्हती मग काय करायचा तो जसे पक्षी एकमेकांशी संवाद साधतात तसा माणूस एकमेकांशी संवाद साधायचा एक आपण उदाहरण पाहूया पहा आपण सगळेजण एका कुटुंबात राहतो आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींची गरज असते पहा आपली आई आपल्या बाबांना बाजारातून वेगवेगळ्या वस्तू आणायला सांगते आई सांगते आज बाजारातून साखर आणा आज बाजारातून गुळ आणा आज बाजारातून शेंगदाणे आणा आज बाजारातून तूप आणा तर सगळ्या गोष्टी तोंडी तोंडी आई आपल्या बाबांना सांगते बाबा त्यावेळी त्या सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवतात जेव्हा बाजारात जातात बाजारात गेल्यानंतर बाबांना त्यातल्या सगळ्याच गोष्टी आठवतात का नाही मग बाबा त्यातल्या साखर आणतील गुळ आणतील शेंगदाणे आणतील आणि घरी आल्यानंतर बाबांना असं वाटतं की आपण सगळ्या वस्तू आणल्याच पण गंमत काय होत त्यातली एखादी वस्तू विसरते मग आई सांगते आहो तुम्ही ही वस्तू आणलीच नाही मग बाबा म्हणतो अरे मी तो विसरूनच गेलो मग काय गंमत झाली हे तोंडात गेलेले तोंडातून बाहेर निघलेले जे आपले ध्वनी आहेत हे ध्वनी हवेत विरतात नाहीचे होतात ते आपल्या ध्यानात ते राहत नाही ते आपल्या ध्यानात ते राहत नाही मग हे ध्वनी हे आपण नष्ट होऊ नयेत म्हणून ते आपण रंगाने किंवा वर्णाने लिहून ठेवतो हे ध्वनी आपण रंगाने किंवा वर्णाने लिहून ठेवतो आता वर्ण म्हणजेच रंग म्हणून त्यांना आपण वर्ण असे म्हणतो लिहून ठेवल्याने ते नाश पावत नाहीत लिहून ठेवल्याने ते नाश पावत नाही ते कायम राहतात ओके okay. पहा ते कायम राहतात ते नाश पावत नाहीत म्हणून त्यांना आपण अक्षर असं म्हणतो अक्षर म्हणजे काय नाश न पावणारे मग पहा काय होतय आपण ज्या ज्या गोष्टी बोलायला शिकलो उदाहरणार्थ आपण नाव घेऊया पहा मागायचं साखर नाव आपण घेऊया या साखरमध्ये तीन अक्षर आहेत साखर साखरमध्ये तीन अक्षर आहेत पहिला आहे सा दुसरा आहे ख तिसरा आहे र या साखर मध्ये सा ख र हे तीन ध्वनी आहेत त्यातला सा हा जो हे जे अक्षर आहे ते स नावाच्या मूलध्वनीपासून तयार झालेले आहे ख हे अक्षर ख नावाच्या मूलध्वनीपासून तयार झालेलं आहे र हे अक्षर र नावाच्या मूलध्वनीपासून तयार झालेलं आहे मग हे सगळे मूलध्वनी आपण रंगाने लिहून ठेवतो म्हणून त्यांना वर्ण असे आपण म्हणतो आणि ही वर्णमाला आपण शिकलेलो आहोत अ पासून ज्ञ पर्यंतची वर्णमाला आपल्या सगळ्यांना माहीत आहे त्यापैकी अ पासून अ पासून आहा पर्यंत आपण स्वर आणि स्वराधी असं म्हणतो त्यातले अ आ ई यांना आपण स्वर म्हणतो आणि अम आणि आहा यांना आपण स्वराधी असं म्हणतो आणि क पासून साधारणपणे ल पर्यंत क पासून ल पर्यंत यांना आपण व्यंजने असं म्हणतो आणि स्वर आणि व्यंजने मिळून आपली वर्णमाला तयार झालेली आहे आणि हीच वर्णमाला आपण याच्या आधारे वेगवेगळे शब्द तयार करतो आणि मग आता आपल्याला आपल्या मुख्य घटका कीचा आहे तो म्हणजे शब्द समूह म्हणजे काय आपला जो मुख्य घटक आहे शब्द समूह म्हणजे काय अनेक एक शब्द एकत्र येणे त्याला म्हणायचं शब्द समूह अनेक घटक एकत्र येणे त्याला म्हणायचं शब्द समूह आणि अशा शब्द समूहातून जो अर्थ प्राप्त होतो त्याच अर्थासाठी एक शब्द वापरणे म्हणजे शब्द समूहाबद्दल एक शब्द पहा या ठिकाणी पायात पादत न घालता हे चार शब्द एकत्र आलेले आहेत पहा पायात पादत न घालता पायात पादत्राणे न घालता हे चार शब्द एकत्र आलेत या चार शब्दांऐवजी म्हणजे आपण पहा रस्त्याने चालत असतो आपल्या तळ पायाला कुठलीही इजा होऊ नये आपल्या तळ पायाला कुठली जखम होऊ नये यासाठी आपण पायात पादत्राणी घालतो पण ज्याच्या पायामध्ये पागत्राणी नाहीयेत अशा व्यक्तीला तो अनवाणी चालला आहे असं म्हणतात मग शब्द समूहाबद्दल एक शब्द पायात पागत्राणी न घालता हे चार शब्द आहेत या चार शब्दांचा या ठिकाणी समूह आहे आणि त्या चार शब्दांच्या समूहाबद्दल एकच शब्द वापरला गेलाय तो म्हणजे अनवानी अशा प्रकारे शब्द समूहाबद्दल एक शब्द जेव्हा एकापेक्षा जास्त शब्द एकच येतात आणि त्यांच्या ऐवजी आपण एकच शब्द वापरतो तेव्हा त्याला म्हणायचं शब्द समूहाबद्दल एक शब्द आता आपण आणखी काही उदाहरणं पाहूयात शब्द समूहाचे आणखी काही उदाहरण पाहूयात पहा या ठिकाणी दोन शब्द आहेत आधी जन्मलेला आधी जन्मलेला जन्म आता आपल्या घरामध्ये भावंडे असतात दोन तीन भावंडे असतात त्यामध्ये तो सर्वात आधी जन्म जन्म घेतो त्यानंतर काही कालाने एखाद्या जन्म होतो आणखी एखादा जन्म होतो काही ठराविक काळ गेल्यानंतर दोन तीन भावंडांचा जन्म आपल्या घरामध्ये असतो मग त्यापैकी जो आधी जन्मलेला असतो समजा तीन नंबरच्या भावाच्या आधी दोन नंबरच्या भावात जन्म होतो दोन नंबरच्या भावाच्या आधी एक नंबरच्या भावाचा जन्म होतो आणि मग ज्याचा जन्म आधी झालेला आहे त्याला अग्रज असं म्हणतात त्याला म्हणतात अग्रज आता पहा अग्रज या शब्दावरून आपल्याला थोडस काही नावांची क्लिक होते पहा जस कुसुमाग्रज यात पहा अग्रज हा शब्द कुठतरी आलेला दिसतोय पहा कुसुमाग्रज कुसुमाग्रज या, या नावाने या टोपण नावाने कोणीतरी लेखन केल्याचं आपल्याला ध्यानात येत असेल पहा विष्णू वामन शिरवाडकर यांनी कुसुमाग्रज या नावाने लेखन केलंय मग त्यांचं नाव तर होतं विष्णू त्यांच्या वडिलाचं नाव होतं वामन आणि त्यांचं आडनाव नाव होतं शिरवाडकर विष्णू वामन शिरवाडकर या नावाने त्यांनी हे नाव न ना घेता त्यांनी कुसुमाग्रज हे नाव घेतलंय मग कुसुमाग्रज हे नाव का घेतलं तर या विष्णू वामन शिरवाडकर यांना कुसुम नावाची एक बहीण होती कुसुम नावाची एक बहीण होती ही कुसुम सर्वांची खूप लाडकी होती आणि ही कुसुम लहान होती मग या कुसुमच्या मोठे कुसुमच्या आधी जन्म घेतलेले म्हणून त्यांनी स्वतःला कुसुमच्या आधी आहे कुसुम पेक्षा मोठा आहे म्हणून आपल्या लाडक्या बहिणीचा नावाचा उल्लेख आपल्या नावामध्ये असावा म्हणून त्यांनी स्वतःला कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर यांनी स्वतःला कुसुमाग्रज या नावाची पदवी घेतली त्यानंतर पहा असाच एक आणखी एक टोपण नाव धारण केलेले गोविंदाग्रज आपल्याला माहितेत आता गोविंदाग्रज हे सुद्धा एक टोपण नाव आहे कोणाचं आहे माहिती सगळ्यांना गोविंदाग्रज हे टोपण नाव आहे राम गणेश गडकरी यांचं राम गणेश गडकरी यांचं गोविंदाग्रज हे टोपण नाव आहे मग त्यांनी स्वतःला गोविंदाग्रज हे नाव काय घेतलं तर या राम गणेश गडकरी यांचा एक लहाना भाऊ होता त्याचं नाव होतं गोविंद आणि हा गोविंद काही दिवसांनी तो त्याचा मृत्यू झाला मग त्याची आठवण कायम राहावी म्हणून गोविंदापेक्षा मोठा मी गोविंदाचा मोठा भाऊ आहे म्हणून स्वतःला त्यांनी गोविंदाग्रज या टोपण नावाने त्यांनी स्वतःला स्वतःची ओळख निर्माण केली अशा प्रकारे जो आधी जन्मलेला असतो त्याला अग्रज असं म्हणतात आता आपण पाहिलं की जो आधी जन्म घेतो त्याला आपण आग्रज म्हणतो म्हणजे नंतर जन्म होतो जसं पहा एक नंबर भाऊ असेल दोन नंबर भाऊ असेल तर एक नंबरच्या भावाचा जन्म झाल्यानंतर काही काळानंतर दोन नंबरच्या भावाचा जन्म होतो मग दोन नंबरचा भाऊ झाला अनुज एक नंबरपेक्षा तो नंतर जन्म झाला तो एक नंबर झाला अग्रज दोन नंबर झाला अनुज आणि दोन नंबरच्या भावानंतर तीन नंबरच्या भावाचा जन्म झाला मग तीन नंबरचा भाऊ झाला अनुज मग तीन नंबरच्या भावापेक्षा दोन नंबरचा भाऊ झाला अग्रज अशा प्रकारे अग्रज आणि अनुज हे एकमेकाचे हे दोन्ही शब्द एकमेकाला संबंधित आहे जो आधी जन्म झाला तो अग्रज जो नंतर जन्म झाला तो अनुज आता पहा पुढचा आपला शब, शब्द शब्द समूहाबद्दल एक शब्द आहे तो म्हणजे दोनदा जन्मलेला दोनदा जन्मलेला त्याला म्हटलेले पहा द्विज ज्याचा दोनदा जन्म झाला त्याला द्विज असं म्हटलेलं आहे आता आपल्याला सगळ्यांना प्रश्न पडतो माणसाचा जन्म तर एकदाच होतो मृत्यू पण एकदाच होतो आणि मग दोनदा जन्म झाला म्हणजे कस मुळात एक काही संकल्पना अश्यात पहा द्विज या शब्दावरून तुम्हाला आठवलं असेल की कोणाला तरी एकाला द्विज असं म्हणतात समानार्थ समानार्थ नावे पहा आठवते का पहा बरं कोणाला द्विज म्हणतात बरोबर पक्षी पक्षाला द्विज म्हणतात का परत द्विज म्हणत असेल मग पक्षाचा दोनदा जन्म होतो का आपल्याला प्रश्न पडला असेल सगळ्यांचा जन्म तर एकदाच होतो मग पक्षाचा दोनदा जन्म होत असेल का नाही आपल्याला असं वाटतो पक्षाचा एकदा जन्म होतो पण अशी एक संकल्पना केलेली पहा की आपल्या सगळ्यांचा जन्म आपण आईच्या उदरातून आपल्या सगळ्यांचा जन्म होतो पण पक्षाच्या बाबतीत तसं नाहीये आपण डायरेक्ट जन्म घेतो तो आईच्या शरीरातून आईच्या उदरातून आपला जन्म होतो पण पक्षाचं तसं नाहीये पक्षाची मादी काय करते पहिल्यांदा अंड देते त्या अंड्या त्या अंड्याला काही दिवसानंतर उभवल्यानंतर त्यातून पिलाचा जन्म बाहेर होतो म्हणजे पक्ष्याचं जे पिल्लू असत त्याचा जन्म एका एक अर्थाने दोन प्रकारे होतो पक्ष्याचा पिलाचा जन्म एका एक अर्थाने दोन प्रकारे कसा होतो एक तर पहिल्यांदा ते अंड्याच्या रूपाने बाहेर येत आणि त्या अंड्यामध्ये त्या पक्ष्याच्या त्या पिलाचा अंश असतोच म्हणजे अप्रत्यक्षपणे त्या अंड्यामध्ये त्या पिल्लाचा जन्म झाला असं गृहीत धरतात आणि नंतर ते अंड जेव्हा ते पक्षी उभवतो तेव्हा त्या अंड्यातून त्या पिल्लाचा प्रत्यक्ष या बाह्य जगाशी संपर्क येतो आणि त्याचा प्रत्यक्ष जन्म झालेला आपण पाहतो आणि म्हणून पक्षाचा जन्म दोनदा होतो असं समजून त्याला द्विज असं म्हटलेलं आहे पक्षाला द्विज असं म्हटलेलं आहे आता आणखी एक गोष्ट पहा आपण जर थोडस इतिहासामध्ये गेलो जुन्या काळामध्ये आपण जर गेलो तर जुन्या काळामध्ये जसे आज आपली शाळा कशी आहे गावामध्ये एक शाळा असते सगळे मुलं त्या शाळेमध्ये येतात पण जुन्या काळामध्ये गुरुकुल नावाची पद्धत होती या गुरुकुल पद्धतीमध्ये काय असायचं एकदा मुलगा सात आठ वर्षांचा झाला की त्याला गुरुच्या आश्रमामध्ये पाठवायचे मग त्या गुरुच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर त्या गुरुच्या आश्रमामध्ये आठ दहा वर्ष तो मुलगा राहायचा जे शिक्षण त्याला मिळणार आहे जे संस्कार त्याला मिळणार आहे जे आध्यात्मिक ज्ञान त्याला मिळणार आहे ते सगळं त्या गुरुच्या आश्रमामध्ये मिळायचं म्हणजे पहा आईच्या पोटातून जन्म झाला की तो त्याचा शारीरिक जन्म झाला त्याचा शरीराचा जन्म झाला की त्या शरीराला बाह्य ज्ञान आध्यात्मिक ज्ञान काही नसायचं सात आठ वर्ष तो आपल्या आई वडिलांसोबत राहायचा तो झाला त्याचा शारीरिक जन्म परंतु जेव्हा गुरुच्या सानिध्यात जायचा आपल्या सगळ्यांनी हे शब्द ऐकले असतील मुंज होणे किंवा उपनयन आपण त्याला असं म्हणतो जुन्या काळामध्ये उपनयन किंवा मुंज हा एक संस्कार असायचा आणि त्या संस्काराच्या माध्यमातून मुलाला गुरुगृही गुरु पाठवलं जायचं अध्ययन करण्यासाठी ज्ञान मिळवण्यासाठी त्याला गुरुच्या आश्रमात पाठवलं जायचं गुरुकुलमध्ये पाठवलं जायचं आणि मग तो आठ दहा वर्ष त्या गुरु सोबत राहायचा गुरुकुल ज्ञान मिळवायचा आणि आध्यात्मिक ज्ञान घेऊन त्याच्या संपूर्ण जीवनाची एक वेगळीच जडणघडण व्हायची आणि मग गुरुकुद ज्ञान घेतल्यानंतर एक ज्ञानाने परिपूर्ण बनवून तो पुन्हा आपल्या घरी मूळ घरी परत यायचा अशा प्रकारे दोन प्रकारचे जन्म एक शारीरिक जन्म एक आध्यात्मिक ज्ञानाने परिपूर्ण एक स्वतःच जीवन बदलून टाकणार ज्ञान त्याला मिळायचं आणि मग जुन्या काळामध्ये पुरातन संस्कृतीमध्ये अशा प्रकारे आई वडिलांच्या पोटातून जन्म घेतलेला तो शारीरिक जन्म आणि गुरु ग्रहित गेल्यानंतर गुरुकून ज्ञान घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने त्याची जडणघडण जीवनाची जडणघडण सुरू होते तो दुसरा जन्म म्हणजे एक ज्ञानाचा आध्यात्मिक ज्ञानाचा जन्म मानला जायचा आणि आईच्या उदरातून बाहेर आलेला शारीरिक जन्म मानला जायचा आणि अशा प्रकारे द्विज नावाची संकल्पना ही जुन्या काळामध्ये दोनदा जन्म घेतलेला अशी मानली जायची आता पहा पुढचा आपण शब्द समूहाबद्दल शब्द पाहूया तो आहे खूप दानधर्म करणारा खूप दानधर्म करणारा त्याला आपण दानशूर म्हणतो खूप दानधर्म करतोय त्याला आपण म्हणतो दानशूर आपण इतिहासामध्ये काही गोष्टी पाहिल्यात कर्णाचा दानशूरपणा की जो आपल्या दारावर आलेल्या कोणत्याही व्यक्तीला रिकाम पाठवत नव्हता आपल्याकडे जे आहे ते दुसऱ्याला देणे त्याबद्दल कुठलाही मोबदला न घेणे त्याला म्हणतात दान करणे आणि हा दानशूरपणा करण्याच्या अंगी होता कारण तो खूप दानधर्म करत होता मग जे जे व्यक्ती आजही आपण समाजामध्ये समाजात पाहतो अशा अनेक व्यक्ती आहेत की जे दान धर्म भरपूर करतात त्या माणसांना आपण दानशूर असं म्हणतोय त्यानंतर पुढचा शब्द आहे आपला राश्ट्रा, राष्ट्रा राष्ट्रांतील आता राष्ट्र म्हणजे काय याचा अर्थ आपल्याला पहिल्यांदा कळायला पाहिजे राष्ट्र म्हणजे देश राष्ट्र म्हणजे देश आपल्या या पृथ्वी तलावर अनेक देश आहेत जसं आपला भारत देश आहे अमेरिका देश आहे चीन देश आहे जपान देश आहे अशा अनेक देश आपल्या या पृथ्वी तलावर आहेत मग या दोन देशांमध्ये जेव्हा एकमेकांशी काही एक देवाणघेवाण होते तेव्हा त्याला आंतरराष्ट्रीय असं म्हणतात दोन देशांमध्ये भारताची पाकिस्तान बरोबर देवाणघेवाण झाली अमेरिकेची चीन बरोबर देवाणघेवाण झाली तर ह्या राष्ट्र राष्ट्रांतील जे व्यवहार असतात त्याला आपण आंतरराष्ट्रीय असं म्हणतो त्यानंतर बापुडे आता आपण पाहतो आपल्याकडे दररोज कधी आपण पुस्तक वाचतो कधी वर्तमानपत्रातील बातम्या वाचतो पहायचे दररोज प्रसिद्ध होणारे दररोज प्रसिद्ध होणारे प्रसिद्ध पहा दररोज प्रसिद्ध होणारे आता आपल्याकडे वर्तमानपत्र येतं त्यात रोज नव्या नव्या बातम्या असतात काल देशभरात जगभरात काय काय घडलं आपल्या परिसरात काय काय घडलं दररोज वर्तमानपत्र आपल्याकडे येत आहे ज्या ज्या गोष्टी जे जे वाचन साहित्य दररोज आपल्याकडे येत आहे त्याला आपण दररोज जे जे साहित्य आपल्याकडे येत आहे दररोज वाचायला जे साहित्य मिळतंय नव्याने तयार होतंय त्याला दैनिक असं म्हणतात त्यानंतर भाषण करण्याची जी कला असते भाषण करण्याच्या कलेला वक्तृत्व कला असं म्हणतात जीवाला जीव देणार जो असतो त्याला आपण जीवलग असं म्हणतो स्वतःशी केलेले जे भाषण असतं त्याला आपण स्वगत असं म्हणतो बालांपासून वृद्धांपर्यंत आबाल वृद्ध आपण त्याला म्हणतो आहे असे मानणारा तर आपण आस्तिक असं म्हणतो देव नाही असे मानणारा जो असतो त्याला आपण नास्तिक असं म्हणतो उदयाला येत असलेला उदयनमुख असं म्हणतो केलेले उपकार जाणणारा त्याला आपण कृतज्ञ असं म्हणतो केलेले उपकार न जाणणारा आपण त्याला कृतज्ञ असं म्हणतो इच्छिलेली वस्तू देणारी गाय तिला आपण काम असं म्हणतो आकाशात गमन करणारा खग आता या ठिकाणी पहा आकाशाला आपण ख असं म्हणतो एक समानार्थ नाव आहे आकाशाला ख आकाशात जो गमन करतो ख ग पक्षी आकाशात उडतात म्हणून पक्ष्यांना खग असं आपण म्हणतो नाणी पाडण्याची जी जागा असते तिला टाकसाळ असं म्हणतात किल्ल्याच्या भोवतीची जी भिंत असते तिला आपण तट असं म्हणतो पंधरवाड्याने प्रसिद्ध होणारे त्याला आपण पाक्षिक असं म्हणतो जे साहित्य दर पंधर पंधरा दिवसांनी नव्याने तयार होतं आणि ते आपल्याला वाचनाला मिळतं त्याला आपण पाक्षिक असं म्हणतो महिन्याला प्रसिद्ध होणारे त्याला मासिक असं म्हणतात वर्षाला प्रसिद्ध होणारे त्याला वार्षिक असं म्हणतात अस्वलाचा खेळ करणारा दरवेशी असतो तीन रस्ते एकवटतात ती जागा तिला तिठा असं म्हणतात कुणाचाही आधार नसलेला त्याला आपण निराधार असं म्हणतो पाह पाहण्यासाठी जमलेले लोक त्यांना आपण प्रेक्षक असं म्हणतो ऐकण्यासाठी जमले लोक आपण त्यांना श्रोते असं म्हणतो शत्रूला सामील झालेला त्याला आपण घरभेदी असं म्हणतो मोजके असे बोलणारा त्याला आपण मित भाषी असं म्हणतो अचूक गुणकारी असणारे त्याला आपण रामबाण असं म्हणतो अशा प्रकारे अनेक शब्द आपल्याला या ठिकाणी पहा वाचायला मिळतील आता आपण काय करूया या शब्द समूहाबद्दल जे काही प्रश्न असतात ते प्रश्न कशा प्रकारे आपल्याला फिरून फिरून विचारतात त्याचा आपण एक सराव पाहणार आहोत पहा आता आपण सरावासाठी काही प्रश्न घेणार आहोत पा प्रश्न पा कसा आहे प्रश्न प्रकार एक म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेला विचारले जाऊ शकतात काय आहे पुढील प्रत्येक शब्द समूहाबद्दल योग्य असणाऱ्या शब्दाचा पर्याय क्रमांक रंगवा आता पा योग्य असणारा पर्याय क्रमांक आपल्याला रंगवायचा योग्य असणारा पा प्रश्न काय आहे पन्नास वर्षांनी साजरा केलेला महोत्सव पन्नास वर्षांनी साजरा केलेला महोत्सव एखादी घटना आहे त्या घटनेला पन्नास वर्ष पूर्ण झालेत मग त्या महोत्सवाला काय म्हणायचं तर पहा चार पर्याय आहेत आपल्या सगळ्यांचं उत्तर तयार असेल पहा अमृत महोत्सव हिरक महोत्सव सुवर्ण महोत्सव आणि शताब्दी महोत्सव अमृत महोत्सव कधी असतो अमृत महोत्सव असतो पंच्याहत्तर वर्षांनी हिरक महोत्सव असतो साठ वर्षांनी सुवर्ण महोत्सव असतो पन्नास वर्षांनी आणि शताब्दी महोत्सव असतो शंभर वर्षांनी मग आपल्याला काय विचारलंय पन्नास वर्षांनी कोणता महोत्सव असतो पन्नास वर्षांनी कोणता महोत्सव असतो पन्नास वर्षांनी असतो सुवर्ण महोत्सव हे आपल्याला समजलंय आता आपण पुढचा प्रश्न घेऊया देवापुढे सतत देवापुढे सतत तेवणारा दिवा जो दिवा देवापुढे सतत तेवत असतो त्याला नंदादीप कुलदीपक दिवा किंवा पंथी सांगा बरं कोणता पर्याय बरोबर असेल तर पहा जो देवापुढे सतत तेवत असतो त्या दिव्याला नंदादीप दिव असं म्हणतात त्या दिव्याला नंदादीप दिव असं म्हणतात आपण पुढच्या प्रश्नात जाऊया भाषण ऐकणारा कोण असतो भाषण ऐकणारा भाषण ऐकणारा असतो वक्ता म्हणजे कोण भाषण करणारा प्रेक्षक म्हणजे कोण जे पाहायला आले ते आणि श्रोता म्हणजे कोण जो भाषण ऐकायला आलेला असतो त्याला श्रोता असं म्हणतात आणि मग पहा या ठिकाणी आपल्याला श्रोता हा तीन नंबरचा पर्याय आपल्याला बरोबर आलेला तिथे दिसेल पहा अशा प्रकारे आता आपण दुसरा प्रश्न प्रकार पाहूया आता पहा हा एक दोन हजार अठरा आलेला प्रश्न असा होता दोन नद्या एकत्र मिळण्याची जागा दोन नद्या एकत्र येतात त्या जागेला काय म्हणतात नदीमुख उगम संगम विहंगम आता दोन नद्या एकत्र येतात त्या जागेला नदीचा संगम असं म्हणतात मग नदीमुख काय आहे आपल्याला माहितीये ज्या ठिकाणी नदी समुद्राला मिळते त्या जागेला नदीमुख म्हणतात उगम जेथून नदीची सुरुवात होते त्याला आपण उगम असं म्हणतो विहंगम म्हणजे काय मनोहारी दृश्य सुंदर दृश्य पहा आता आपण प्रश्न प्रकार दुसऱ्याक आपण जाऊया पुढील प्रत्येक शब्दासाठी योग्य अर्थ असलेल्या शब्द समूहाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा योग्य अर्थ असलेला आता अनुज मग आपण पाहिलं पहा अनुज कशाला म्हणतात अनुज म्हणजे काय ज्याचा नंतर जन्म झालेला आहे त्याला अनुज म्हणतात मग चिखलातून जन्मलेला पंकज अंड्यातून जन्मलेला अंडज आधी जन्मलेला अग्रज आणि मग नंतर जन्म जन्मलेला असतो त्याला अनुज असं म्हणतात पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल त्यानंतर पहा स्वार्थी कोणाला म्हणायचं मूर्तिकार कोणाला म्हणायचं पहा अतिवृष्टी अतिवृष्टी कशाला म्हणायचं पाऊस न पडणे दुष्काळ पडणे खूप पाऊस पडणे गारा पडणे आपण म्हणतो पहा सध्या काही काही ठिकाणी खूप पाऊस पडतोय खूप पाऊस पडणे याला म्हणतात अतिवृष्टी पर्याय क्रमांक चार खूप पाऊस पडणे अतिवृष्टी आता पहा आता कधी कधी एक नवीन प्रश्न प्रकारे पहा पुढे दिलेल्या शब्द समूहाबद्दल पर्यायातील कोणता शब्द योग्य नाही कोणता शब्द योग्य नाही आता योग्य नसलेला आपल्याला शोधायचा आहे कोणता शब्द समूह योग्य नाही पहा हरणासारखे डोळे असलेली आता योग्य नाही आपल्याला शोधायचा आहे कोणता शब्द समूह योग्य नाही तो आपल्याला शोधायचा आहे मग पहा हरणासारखे डोळे असलेली तीन बरोबर आहेत एक चुकीचा आहे कोणता चुकीचा आहे तो आपल्याला शोधायचा आहे मग पहा हरणासारखे डोळे असलेली हरिणाक्षी म्हणतो आपण मृगासारखे डोळे असलेली आता हरिणासारखे डोळे असले की हरिणाक्षी मृगासारखे डोळे मृग म्हणजे हरिण तो पण पर्याय बरोबर आहे आता मीनाक्षी मीन म्हणजे काय मीन म्हणजे का मासा आणि माशासारखे डोळे असणारी मीनाक्षी कुरंग कुरंग म्हणजे हरिण हरणासारखे डोळे असणारी ती सुद्धा कुरंग नाही ना म्हणून हरणासारखे डोळे असणारी पहिला पर्याय तिसरा दुसरा पर्याय आणि चौथा पर्याय बरोबर आहे फक्त तीन नंबरचा पर्याय चुकीचा आहे आता आपण पुढचा प्रश्न प्रकार पाहणार आहोत पुढील पैकी चुकीच्या अर्थाचा पर्याय निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा पुढील पैकी चुकीच्या अर्थाचा पर्याय निवडून त्याचे वर्तुळ क्रमांक आपल्याला रंगवायचा आहे दरमहा प्रसिद्ध होणारे दर सहा महिन्यांनी प्रसिद्ध होणारे दर वर्षाने प्रसिद्ध होणारे दर आठवड्याने प्रसिद्ध होणारे पहा या ठिकाणी आपण जर पाहिलं चुकीच्या अर्थाचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे चुकीच्या अर्थाचा पर्याय निवडताना तीन पर्याय बरोबर आहेत आणि एक पर्याय चुकीचा आहे तर तो, तो चुकीच्या अर्थाचा पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे दर महा प्रसिद्ध होणारे मासिक बरोबर आहे दर सहा महिन्यांनी प्रसिद्ध होणारे क्षण मासिक बरोबर आहे दर वर्षाने प्रसिद्ध होणारे आता वर्षाने प्रसिद्ध होणारे ते दैनिक नसतं ते असतं वार्षिक आणि दर आठवड्याने प्रसिद्ध होणारे ते असतं साप्ताहिक आणि म्हणून पर्याय नंबर तीन हा चुकीचा आहे म्हणून आपल्याला पर्याय नंबर तीनच उत्तर रंग, आपल्याला रंगवायचं आहे आता पहा या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी आपण एक बॉक्स ओपन करतोय आता चुकीचा अर्थाचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे चुकीच्या अर्थाचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे ज्याच्या हातात आता आपण बॉक्स ओपन केलाय पहा सगळ्यांसाठी या वर आपल्याला आपल्याला चार पर्यायांपैकी कोणता चुकीचा पर्याय आहे तो आपल्याला निवडायचा आहे पहा बरं पटापट पटापट कोण कोण उत्तर देत आहे चुकीच्या अर्थाचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे प्रश्न असा आहे ज्याच्या हातात चक्र आहे असा पाणी ज्याच्या हातात चक्र आहे असा पाणी ज्याच्या हातात चक्कर आहे असा चक्रधर ज्याला कोणीही शत्रू नाही असा अजात शत्रू पहा या ठिकाणी बऱ्याच जणांचे पर्याय क्रमांक येत आहे स्वर आहे अजिंक्य आहे त्यानंतर समीधा आहे समीक्षा आहे पियुष आहे सगळ्यांनी उत्तर लिहिलंय बऱ्याच जणांनी पर्याय क्रमांक तीन दिसतोय पहा बऱ्याच जणांचा पाहूया आपण नेमकी पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे का चूक आहे आपल्याला चुकीचा पर्याय निवडायचा आहे पहा ज्याच्या हातात चक्र आहे त्याला चक्र पाणी असं म्हणतात हे आपल्याला माहिती आहे ज्याच्या हातात चक्र आहे तो चक्र पाणी आता चक्र पाणी इथे पण चक्र पाणी दिसतोय आणि इथे पण चक्र पाणी दिसतोय कोणता चक्र पाणी बरोबर हा बरोबर की हा बरोबर बाळांनो जेव्हा पाणी हात या शब्दाला पाणी हा पहिला पाणी शब्द बरोबर आहे आणि म्हणून हा पाणी शब्द चुकीचा आहे हातात चक्र आहे तो चक्र पाणी ज्याच्या हातात चक्कर आहे तो चक्र बरोबर आहे ज्याला कुणी शत्रू नाही असा आजा शत्रू हे पण बरोबर आहे आपला पहिला पर्याय चुकीचा आहे पण बऱ्याच जणांनी पर्याय क्रमांक तीन लिहिलाय आणि म्हणून पर्याय क्रमांक तीन हा या ठिकाण पर्याय क्रमांक तीन चुकीचा आहे पर्याय क्रमांक एक हे तर याचं बरोबर होत आता पहा बाळांनो आज आज या ठिकाणी आपण शब्द समूहाबद्दल एक शब्द याचा आपण आज थोडासा अभ्यास करण्याचा प्रयत्न केलाय याच्या आधारे आपण आज जो स्वाध्याय केलाय तो स्वाध्याय आज आपण या ठिकाणी गृहपाठ म्हणून आपल्याला देणार आहोत आज आपल्याला भरपूर काही शब्द आपल्याला घ्यायचे होते परंतु वेळेअभावी आपल्याला सगळ्या शब्दांचं स्पष्ट करून देता आला नाही किंवा सगळ्या सगळ्या प्रश्नांचं स्पष्ट करून देता आला नाही या सगळ्या प्रश्नांची पीडीएफ आपण आपल्या ग्रुपवर टाकणार आहोत आपण सगळ्यांनी ती पीडीएफ आपण सेव्ह करून घ्यावी डाउनलोड करून घ्यावी आणि त्या पीडीएफच्या आधारे आपण आज आपलं आजचा गृहपाठ आहे तुम्हाला माहीत असणाऱ्या कोणत्याही पन्नास शब्दांची अर्थासहित यादी करा व त्या आधारे जास्तीत जास्त प्रश्नांची निर्मिती करा हा स्वाध्याय आज आपण सगळ्यांनी घरी सोडवावा आणि आपल्या सरांना दाखवावा अशी सर्वांना मी विनंती करतो आणि आज शब्द समूहाबद्दल एक शब्द हे जे आज आपण याबद्दल थोडंसं थो थो स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलाय आपण सगळ्यांनी याबाबत काळजीपूर्वक अभ्यास करावा आणि आपल्या परीक्षेत आपला एकही मार्ग कसं जाणार नाही याची सगळ्यांनी या ठिकाणी काळजी घ्यायची आहे मराठी हा विषय सगळ्यांना सोपा सोपा वाटतोय नंतर जे लेक्चर आहे त्या पुढच्या लेक्चर मध्ये आपल्याला याच मराठी विषयाच्या अनुषंगाने गणित विषयाच्या अनुषंगाने बुद्धिमत्ता विषयाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या गोष्टींच मार्गदर्शन मिळणार आहे आपण सर्वांनी आज या घटकाअंतर्गत या उपघटकाअंतर्गत ज्या ज्या गोष्टी आपल्याला समजल्या असतील त्या सगळ्यांनी समजून घ्यायचा प्रयत्न केला असेल आपण सर्वांनी ऐकून घेतलं सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो नमस्कार